सध्या शरद पवार नागपूरमध्ये बोलतात, थेट तिथे जाऊया. सर, तुम्ही आज विदर्भाच्या दौऱ्यावर आहे, काय सांगणार? विधानसभा निवडणुकीत विदर्भ अत्यंत महत्त्वाचा आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक असं जाहीर झाली आणि आघाडीच्या वतीनं निवडणूक लढवायचा कार्यक्रम घ्यायचा आहे. आमच्या प्रचाराची सुरुवात कालच काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं याशिवाय आमचे जे अन्य मित्र आहेत, जावा कम्युनिस्ट, उजवा कम्युनिस्ट, समाजवादी पार्टी, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये काल या प्रचाराची मोहीम सुरू झाली. हे झाल्याच्या नंतर आज मी नागपूरला आलो आहे आणि नागपूरच्या तीन सभा घेऊन यानंतर हिंगणघाटांच्या सगळ्या भागामध्ये राहणार आहे. साधारणतः हे दोन दिवस माझे विजय असे आणि ते संस्थेच्या नंतर मराठवाडा असं करत 18 तारखेपर्यंत हा माझा कंटिन्युअस दौरा आहे. मला असा विश्वास आहे की महाराष्ट्राच्या जनतेला बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे, त्यांचा आत्मविश्वास वाढवायचं काम आम्हाला करावं लागेल. त्या दृष्टीनेच मीच काय पण बाकीचे आमचे सगळे सहकारी आजपासून राज्यामध्ये ठिकठिकाणी दौऱ्याला आहे. सदाभाऊ, सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, ते म्हटले की गावाकडची भाषा आहे. आवडे म्हणाले आहे की भाजपामध्ये ज्या नावाची मुख्यमंत्री पदासाठी चर्चा असते तो मुख्यमंत्री होत नसतो की त्यांचा अंतर्गत माहिती त्यांना म्हणजे अधिक असणार आम्हाला लोकांना काही ठाऊक नाही. पवार साहेब, काल राहुल गांधी नागपुरात होते, त्यांनी म्हटलं जातीय जनगणना ही होणारच आणि आरक्षणाची मर्यादा तोडून 50% वर नेण्याची वेळ आली आहे. असं आहे की मी माझ्या पक्षाची भूमिका सांगतो, जातीय जनगणनेची मागणी आम्ही 3 वर्षापासून करतो, ती झालीच पाहिजे. त्याच्यातून वास्तवचित्र देशाचं पुढे येईल आणि ते आल्याच्या नंतर आज ज्या आरक्षणाची मर्यादा आहे ती वाढवण्याच्या संबंधीचा निकाल घेण्याची स्थिती प्रायमर फेची आत्ता दिसते. प्रत्यक्ष जनगणना झाल्याच्या नंतर स्वच्छ चित्र पुढे येईल आणि त्याच्यामध्ये राहुल गांधी सांगतात तशी अवस्था आली तर टक्केवारी सुद्धा वाढवायला लागेल. योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे की बटोगे तो कटोगे. तर शरद पवार आज नागपूरमध्ये आहेत आणि जातीय जनगणना झालीच पाहिजे अशा पद्धतीचं विधान त्यांनी पत्रकारांशी बोलताना केलेलं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.